आणि यानंतर आपण थेट ठाण्यामध्ये जाऊयात। राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावरती आहेत आणि ठाण्यातल्या प्रसिद्ध मामलेदार मिसळचा आस्वाद घेण्यासाठी राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आपल्याला शर्मिला ठाकरे देखील पाहायला मिळतात। याआधी सुद्धा एकदा राज ठाकरे यांनी ठाण्याच्या मामलेदार मिसळचा आस्वाद घेतलेला होता आणि आता पुन्हा एकदा मामलेदार मिसळचा आस्वाद घेण्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। ठाण्याची मामलेदार मिसळ ही अत्यंत प्रसिद्ध आहे, खवय्यांची आवडती अशी ती मिसळ आहे आणि त्याचाच आस्वाद घेण्यासाठी राज ठाकरे पोहोचले। त्यांच्यासोबत शर्मिला ठाकरे देखील। या मिसळीची चव अनेक खवय्यांना भुरळ घालते आणि राज ठाकरे देखील स्वतःला मामलेदार मिसळचा आस्वाद घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, या आधी सुद्धा राज ठाकरेंनी मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतलाय, पुन्हा एकदा मिसळ खाण्यासाठी पोहोचलेत। आपल्याला माहितीच आहे की दरवेळी ज्या ज्या वेळी राज ठाकरे ठाण्यामध्ये येतात त्या त्या प्रत्येक वेळी मामलेदार मिसळ त्यांची फेवरेट असल्यामुळे ते दरवेळी या ठिकाणी मामलेदार मिसळ खाण्यासाठी येतात आणि आज देखील जेव्हा ते ठाण्याच्या एका दौऱ्यासाठी आलेले आहेत, त्यांच्या काही कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यावेळी ते स्वतःला ते मामलेदार मिसळ खाण्यासाठी या मामलेदार मिसळच्या शॉप मध्ये आलेले आहेत। ज्या ठिकाणी जुनं सगळ्यात मोठं दुकान आहे त्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि इथे मामलेदार मिसळ खाण्याचा प्रत्येक वेळी त्यांचा योग असतो। आता देखील आपण पाहताय की एका वेगळ्या कामासाठी खरं तर आले होते, मात्र आता ज्या ठिकाणी मामलेदार मिसळ या ठिकाणी खात आहे त्याच ठिकाणी मागे ठाणे शहर ठाणे लोकल पोलीस स्टेशन देखील आहे आणि ते म्हणजे काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये एका लहान मुलीवर विनयभंग झाला होता आणि त्याच्याविरुद्ध अनेक पक्ष एकवटलेले होते आणि त्या मुलीचे पालक देखील राज ठाकरे यांना आता भेटणार आहे। थोड्याच वेळा ही भेट होणार आहे राज ठाकरे यांच्याबरोबर, तर त्या मुलीचे पालक हे भेटणार आहेत, न्याय मागण्यासाठी भेटणार आहेत, त्यामुळे आता तो देखील ते देखील अधिकारी होईल। मात्र त्याच्या आधी मामलेदार मिसळ खाण्यासाठी राज ठाकरे हे आतमध्ये आहेत, बसलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते या पालकांची देखील भेट घेतील। बरोबर आहे, राज ठाकरे हे सुद्धा खवय्ये आहेत आणि अनेक खवय्यांना भुरळ घालणाऱ्या मामलेदार मिसळचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आणि जसं अक्षय तू सांगितलंस की जेव्हा जेव्हा राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर येतात तेव्हा तेव्हा ते आवर्जून मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतात। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।